होता अशी चर्चा होती. आता ओबीसीचा जो नॉन क्रिमिनलची मर्यादा आहे ती 15 लाख केली, त्यामुळे त्याचा किती फायदा येईल असं वाटतं? निश्चितच ओबीसी समाज हा मूळतः भाजपचा मतदार आहे आणि महायुतीसोबत ओबीसी समाज यावेळेस आणखीन ताकदीने राहणार आहे. जो थोडा बहुत ओबीसी समाज लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे गेला होता तो या सगळ्या निर्णयांमुळे फार खुश आहे, फार आनंदी आहे. आता नुकतंच ओबीसी समाजाच्या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांचा एक मोठा सत्कारसुद्धा करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज यावेळेस भाजपच्या पाठीशी उभा राहणार आहे. नॉन क्रिमिनलचा किती फायदा होईल असं वाटतं, ती मर्यादा वाढवली? निश्चितच अनेक वर्षापासून जी ओबीसी समाजाची मागणी होती की क्रिमिनलची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात, ती कोणत्याही सरकारने केलं नाही, या महायुती सरकारने केलं, तर निश्चितच त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला होणारच. वसतिगृहाचा पण एक विषय होता, तो देखील निकाली लावला, त्याचा परिणाम होईलच वाटतं. 2016 माननीय फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 36 हॉस्टेल करणार. त्यानंतर ते सगळं काम सुरू केलं, जागेचं जागा घेण्यापासून जागेचं सगळ्या पेपर क्लिअर करण्यापासून 2019 आमची सरकार आली नाही. त्यानंतर विजय वडेट्टीवार ओबीसी विभागाचे मंत्री झाले आणि त्यांनी 72 हॉस्टेलची घोषणा केली, पण त्यांनी एकही हॉस्टेल कोणतंही बांधलं नाही. पण आज आताच नुकतंच 4-5 दिवसाआधी 52 हॉस्टेलचं भूमिपूजन आणि काही हॉस्टेलचं लोकार्पण माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं आणि तेही काम लवकरात लवकर आता उरलेलं काम ते सुरू होणार आहे. 72 हॉस्टेल या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 2 शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी हे देण्याचं काम फडणवीस साहेब करतील, महायुतीचं सरकार करणार. विजय वडेट्टीवार ओबीसी नेता म्हणून आपली पाठ ठोकून घेतात, मात्र त्यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प हा प्रश्न प्रलंबित होता. आता ते म्हणतात की आमचंच योगदान यामध्ये सर्वात जास्त आहे. बघा, नुसतं घोषणा करण्याने काहीच होत नाही. विजय वडेट्टीवार मंत्री झाले, त्यांनी नुसतं घोषणा केल्या, कोणताही GR या संदर्भात काढला नाही, कोणती निधीची तरतूद केली नाही, कोणत्याही एखाद्या जागेच्या संदर्भात कोणत्याही मिटिंगा घेतल्या नाही. या उलट आज जर ओबीसी समाजावर जो संकट आलेला आहे, मागच्या वेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं होतं, त्यावेळेस कोणताही पाऊल विजय वडेट्टीवार किंवा नाना पटेलने घेतला नाही. आज मराठा ओबीसी समाजात मराठा समाजात आरक्षण मागत आहे, ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं होतं, त्यावेळेस विजय वडेट्टीवार आणि नाना पटेलने कोणतीही ठळक भूमिका घेतली नाही. आत्तापर्यंतच्या आयुष्यात ओबीसींच्या भरोशावर हे नेहमी निवडून येतात, ओबीसींच्या भरोशावर हे राजकारण करतात आणि ओबीसींच्या नावावर राजकारण करतात, पण ओबीसी समाजासाठी या दोघही नेत्यांचं कोणतंही योगदान आतापर्यंत दिसलं नाही. विदर्भामध्ये ओबीसी बहुल्य आहेत आणि ओबीसी आता कुठेतरी भाजपकडे झुकत आहेत हे लक्षात आल्यामुळे काँग्रेसने आता सरळ सरळ श्याम माधव यांना विदर्भातील ओबीसीमध्ये अपप्रचार करण्यासाठी सोडलेलं आहे आणि ते जे बोलत आहेत ते सगळे मुद्दे ओबीसी आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून आणि त्यांना बदनामी करण्याचे सगळे मुद्दे आहेत. काय हे सगळे शरद पवार साहेबांचे पोसलेले पिल्ले आहेत आणि यांचं कामच आहे विरुद्ध बोलण्याचं, भाजपच्या विरोधात बोलणं, ओबीसी समाजाच्या विरोधात बोलणं आणि लोकांची दिशाभूल करणं. आणि या प्रकारचे सुपरिबाज नेत्यांना कोणतेही नागरिक किंवा कोणतेही लोक काही ऐकणार नाही. या लोकांच्या या टाईप या प्रकारच्या सुपारीबाज कसं सुपारी घेऊन हे विरोधात बोलतात हे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि ओबीसी समाज फार हुशार समाज आहे, फार सतर्क समाज आहे आणि या प्रकारचे देवी देवतांच्या विरोधात बोलणाऱ्या कोणत्याही श्याम माधवसारख्या लोकांच्या सुपारीबाज लोकांच्या बळी यावेळेस कोणताही समाज पडणार नाही. म्हणजे जसं लोकसभेला संविधान विरोधी नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता असं तुमचा दावा आहे, तर या विधानसभा निवडणुकीला पुढे तसंच ओबीसी किंवा असा बहुजन विरोधी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो का विरोधकांकडून? नाही नाही, या प्रकार बघा असं आहे की लोकांना माहीत आहे की श्याम माधव काय, श्याम माधव म्हणा किंवा विशंभर चौधरी म्हणा, विशंभर चौधरीने आज पुण्यामध्ये 50 कोटीचं घर घेतलं आहे, इतके पैसे आले कुठनं हा माझा प्रश्न आहे. श्याम माधव हे कुणाची सुपारी वाजवत आहे हे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये माहीत आहे की हे कुणाची सुपारी वाजवत आहे. आणि म्हणून लोकां आता या प्रकारची कोणती दिशाभूल आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लोकांची दिशाभूल झाली हे लोकही मान्य करतात, सामान्य नागरिकही मान्य करतात, ओबीसी समाजाचे, आदिवासी समाजाचे, अनुसूचित जाती समाजाचे लोक आज मान्य करतात की आमच्याकडनं चूक झाली आणि यावेळेस सगळे सतर्कतेने मतदान करणार आहे. ज्या पद्धतीनं ओबीसी वर्गामध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उजळून निघालेली आहे आणि त्याचं एक बऱ्यापैकी त्यांना एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे, अशा वेळेला त्यांनी पागोटं घालून तुकारामांच्या वेशामध्ये फोटो त्यांचा आला तर त्याच्या विरोधात आक्षेप घेत आहे श्याम माधव आणि श्याम माधवांचंही म्हणणं आहे की हे मनुवादी आहे आणि यांनी असं करणं हा ओबीसींचा अपमान आहे. कोणते तरी मुद्दे उचलून जबरदस्ती आहे
मी तुम्हाला आधीच सांगितलं, श्याम माधव हे सुपारी वाजवणारे व्यक्ती आहे, पैसे घेऊन हे कोणाच्या तरी विरोधात, भाजपच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात हे बोलत असतात. आणि म्हणून या सुपारी बाजांच्या काही बोलण्याला काही अर्थ राहिला नाही. देवेंद्र फडणवीस हे खरे ओबीसींचे नेते आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाने कधी क्रिमिनलची मर्यादा वाढवली हे आपण सांगा. ज्यावेळेसही वाढवली ते देवेंद्र फडणवीसांच्यामुळेच वाढवली गेलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 50 GR ओबीसींचे काढले 2014 ते 2024. या 50 GR ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा ओबीसी समाजासाठी असतील किंवा ओबीसी यांच्या महिलांकरता असतील किंवा हॉस्टेलच्या संदर्भात असणार किंवा अनेक योजनांच्या संदर्भात असणार, हे सगळे GR 50 पैकी 48 GR हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि याचा दुजोरा प्रत्येक ओबीसी संघटना जे या ओबीसी क्षेत्रामध्ये काम करतात, ओबीसींच्या आंदोलनासाठी काम करतात, या सगळ्या संघटनेने याचा दुजोराही दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेस कोर्टात गेली होती आणि आता तीच काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष किंवा शरद पवार हे आता आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं स्वागत करणार आहे असं काल श्याम माधव म्हणाले. बघा, असं आहे की त्या लोकांना लक्षात आलं की लाडली बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचं कल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे गेलेलं आहे आणि म्हणून ज्या योजनेला हे विरोध करत होते आणि हे यांचे दाखवायचे दात वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे हे लोकांनाही कळलेलं आहे. ज्या योजनेच्या विरोधात यांचाच नाना पटोलेजींचा मागच्या वेळेसच्या लोकसभेचा निवडणूक प्रतिनिधी सुनील केदारांचा राईट हँड माणूस अनिल वडपल्लीवार जर कोर्टात गेले आहेत, याचा अर्थ सगळ्यांना समजतं की कोण कोर्टात गेलेला आहे. अनिल वडपल्लीवार हे स्वतः नाही जाता, काँग्रेस पक्षाने त्यांना त्या योजनेच्या विरोधात, ती योजना रद्द करण्याच्या विरोधात कोर्टात पाठवलं आहे. पण याचा रोष काँग्रेसला आज भोगावं लागत आहे, काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला भोगावं लागत आहे. आणि म्हणून हे सगळं आता यांनी काहीतरी सावरासवरीचं काम केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी काही दिवसाआधीच दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या योजना आम्ही रद्द करू, ते लाडकी बहीण योजना असणार, लेख लाडकी योजना असणार किंवा अनेक जे योजना भारतीय जनता पार्टीने ओबीसींचे जितकेही GR निघाले ते सगळे जे योजना, जे ओबीसींची योजना आहे, अनुसूचित जातीची योजना आहे, सगळ्या योजना रद्द करण्याचं काम ते करणार आहे हे त्यांनी सांगितलं. विकासाच्या नावाने जर विदर्भ बघितलं आपण तर त्याची पोस्ट पावती आपल्याला निकालामध्ये मिळेल काय? जसं मेट्रो झालं, समृद्धी झालं, मिहान झालं, या सगळ्या अनुषंगाने त्याची पोस्ट पावती आपल्याला 100% मिळणार. मी आधीच सांगितलं यावेळेस महायुतीचे सर्वात जास्त सीटा विदर्भातनं निवडून येणार. विदर्भामध्ये यावेळेस 62 सीटांपैकी जास्तीत जास्त सीटा 50 सीटा यावेळेस महायुतीच्या निवडून येणार. गोंडगोवारी समाजामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार देण्याचं पण जाहीर केलं होतं, पण आता त्यांच्या कितीतरी मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यांना खूप सवलती देण्यात आल्या, का झालं? बघा, गोंडगोवारी समाजाच्या संदर्भात गोवारी समाज कोर्टात गेलो होतो, कोर्टात हायकोर्टामध्ये ते जिंकले 2018. त्यानंतर 2020 महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि ते 2021 ती केस हारले. आणि त्यानंतर परत आमची सरकार आली आणि आम्ही परत गोवारी समाजाचं साठी एक समिती नेमली, ज्या समितीमध्ये गोवारी समाजाला आरक्षणासंदर्भातला अभ्यास करण्याकरता ती समिती नेमली. ती समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की याच्यात आणखीनही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून एक अँथ्रोपोलॉजिस्ट अपॉइंटमेंट करण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या. त्या संदर्भातला GRE निघालेला आहे. त्यानंतर त्या समितीने एक सूचना अशी दिली की गोवारी समाजालाही आदिवासी, कारण यांच्या रीतिरिवाज परंपरा या आदिवासी समाजासारख्या आहेत आणि म्हणून त्यांना बाकी ज्या सोयीसुविधा उपलब्ध ते आदिवासी समाजासारखे करण्यात यावे. त्यात त्यांचं स्कॉलरशिप असणार, त्यांचे हॉस्टेल्स असणार, त्यांना सुतगिरणी किंवा इतर व्यवसाय करता करण्याकरता लोन देण्याच्या संदर्भात असणार किंवा इतर अनेक विषय असतील, त्या सगळ्याच म्हणजे राजकीय आरक्षण सोडून बाकी सगळ्याच योजना गोवारी समाजाला लागू करण्यात यावं असं त्यांनी शिफारस केली. आणि त्या शिफारसीच्या वर राज्य शासनाने GR सुद्धा काढलं आणि ते सगळ्या शिफारसी मान्य केलेल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्याचे जे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढण्यात ज्या पक्षांनी सांगितलं तर निवडणूक लढेल असं अनिल देशमुख म्हणतात, कसं पाहतो? बघा, मी याच्या आधी सांगितलं, ज्या दिवशी त्यांनी ही स्टेटमेंट दिलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं त्यांची अवकात नाही आहे लढायची. आणि माझा चॅलेंज आहे की अनिल देशमुखांनी दक्षिण पश्चिममधून खरं लढून दाखवावे. तसे त्यांचा मुलगा त्यांना काटोलमधनं लढू देणार नाही आहे, तर ते तसे रिकामे राहण्यापेक्षा त्यांनी खरंच
इतक्या वर्ष ते गृहमंत्री आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना इतके वर्ष मंत्रिपदावर ठेवलं, इतके हजारो करोड रुपये त्यांच्याकडे आहे, त्यांनी खरंच त्यांच्यात दम असणार तर त्यांनी दक्षिण पश्चिममधनं लढून दाखवावे. माझा चॅलेंज आहे त्यांना अनिल देशमुखांना की ते जर खरं मर्द असतील तर त्यांनी खरंच लढून दाखवावे, हे फालतू भूलथापी नाही द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.